नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे माझ्या व्यायामाचा कितवा दिवस? आज आपण 12वा दिवस, बरोबर? हा, आज आहे 12वा दिवस. आज पण एक्सरसाइज करणार आहे. आणि आज केसर असं म्हणते की तिचे आज पाय दुखत आहेत. मी तिला म्हटलं जरी दुखत असले तरी आपल्याला एक्सरसाइज करायला पाहिजे थोडी थोडी. तुझी एक्सरसाइज तुलाच करायला लागणार, थोडी मी करून चालणार आहे. एक्सरसाइज करशील ना? नाही, एक्सरसाइज ऐक तर, एक्सरसाइज करशील तर तुला लवकर बरं वाटेल, कळलं? नाही, आज आपण थोडी वेगळी एक्सरसाइज करूया. जास्त असं तुला जोर नाही लागणार अशी एक्सरसाइज करूया, ठीक आहे? पायावरती जास्त जोर नाही येणार अशी, ठीक आहे? तर हा, तर आता आपण सुरू करूया एक्सरसाइज करायला. आणि मी लिपस्टिक लावलेली आहे माझी, जी बनवून ठेवलेली आहे बीटची, खूप छान दिसते, मला तर खूप आवडते. अळूची वडी हिची फेवरेट. काल खरं बनवणार होती पण खूप लेट झाला मला जेवण बनवेपर्यंत, उपवासाचं जेवण होतं एकतर, त्याच्यामध्ये मी तिला म्हटलं आज नाही बनवत उद्या बनवते, नाही तर मला खरं तर काल बनवायची होती पण एवढं सगळं बनवायला नाही जमत आहे. सो मी म्हटलं तिला उद्या बनवते, तर आज डाळ भात आणि फक्त अळूची वडी खायची आहे असं तिचं म्हणणं आहे. आज भाजी वगैरे काही बनवू नको, तीच भा आपण असं, पण अळूची वडी असल्यावरती भाजीची तशी गरज नसते, है ना? ठीक आहे, तर आता आपण एक्सरसाइजला सुरू करूया, ठीक आहे? आता आम्ही आलेलो आहोत एक्सरसाइज करायला आणि केसरचा पाय जास्त दुखत आहे, त्याच्यामुळे तिला म्हटलं आज थोडी पण वेगळी करूया. तर आज पण आपल्याला वॉर्मअप तर करायचंच आहे, सो पहिल्यांदा जे आपलं नेहमीचं आपण वॉर्मअप करतो ते करूया. इकडे पाठी बघायचं खूप नक्कीच असं. तू असं कसं केलं ना पहिला, कसं केलेलं नंतर पण असंच बरं. आता आपण हँड कसं करू, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट. आता असंच वन टू थ्री फोर फाय वन टू वन टू टू थ्री थ्री फोर फोर फाय फाय लेग्स. वरती आणण्याचा प्रयत्न कर. पाय वरती कर, पाय असं आहे बघ. वन टू थ्री फोर कर. स्वतःलाच करावं लागेल तिथला. फोर फाय वन टू थ्री वन टू टू थ्री थ्री फोर फोर फाय फाय थर्टी थर्टी फोर्टी फोर्टी फिफ्टी फिफ्टी टू टाइम्स. आज केसाचे पाय जास्त दुखत आहेत म्हणून आज केसाला एकदम आरामात एक्सरसाइज करायला जाईल चांगलं.
थोडीशी आपल्याला असं पाठी ठेवायची, थोडीशी पायसा ठेव, पायसा एकदम पाठीच्या हातमध्ये नाही घालायची, तर जवळच ताण करायचे काढा एवढे फक्त ठेव खाली पाय करास, आणि आता पाय परती खालती करायचे, ठीक आहे डिफरेंट टाइम्स हां वरती कर, फिफ्टीन टाइम सांगितले की सर आता असं 15 टाइम्स अजून 2 टाइम करायचे आहेत आम्हाला, आता केसरने आता तर 10 केले पण नेक्स्ट मी त्याला 15 करायला लावणार आहे, तसे ठरवायचे सर पाहायचे हां फिफ्टीन टाइम्स कसं कसं दाखव वरती करा तुम्ही आता नेक्स्ट एक्सरसाइज ब्रिज ऐज म्हणतो ब्रिज वर ब्रिज एक्सरसाइज असा आता ठेवून करते मम्मी करते एकत्र पाय पाठी सोडते आणि आता पुढे पकड पाय तुझ्या जवळ खेचायचे आहेत की सर वरती नाही करायचे की सर पायाला तुझ्याकडे खेच 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्लोली थकली का एवढी का थकली चल असं वरती हात ब्रीथ करायचं स्टार्ट होईल
ताट पाय ताट हाताला रुस सोड आणि ताटला हा चल ट्राय कर जोरात बस आजची एक्झरसाइज आमची डन झालेली आहे. फायनली आज पण केसांनी एक्झरसाइज केली. पाय दुखत आहेत आणि त्या एक्झरसाइज करताना खूप दमली आहे खरं तर. तरी पण तिने एक्झरसाइज केला आहे त्याबद्दल व्हेरी गुड. शाबाशकी तर मिळाली पाहिजे ना. चला आता एक्झरसाइज आमची करून झालेली आहे आणि आता माझं जेवण पण बनून झालेलं आहे. आणि आता श्रावण म्हटल्यावरती अळूवडी वगैरे तर कधी झालीच पाहिजे ना. तर आज मी ऍक्च्युली मला सोमवारी बनवायची होती पण म्हटलं ते लसूण वगैरे त्याच्यामध्ये असते ना त्याच्यामध्ये मी सोमवारी नाही बनवली म्हणून म्हटलं आज बनवूया. तर मी आज बनवली आणि केसरची कालपासून चाललं होतं. कधी बनवते कधी बनवते सकाळपासून चालू झाली ती. मम्मी कधी बनवते म्हटलं ग संध्याकाळी बनवणार आत्ता नाही डाळ भात सोबत खाऊया म्हटलं. तेव्हा तिला बरं वाटलं आणि आता फायनली बनवली तिच्यासाठी अळूवडी. बघूया आता खाऊन हे बघा कशी दिसते आधी अळूवडी. छान बनवली आहे ना मी. मला पण खूप आवडते. खात चल छान थंडवाली थंडच आहे. एवढी काही गरम नाही थोडी थोडी गरम आहे जास्त गरम नाही. खरं तर आत्ताच काढली आहे ती पण थोडा एक दोन मिनिटं झाली त्याच्यामुळे थोडासा नॉर्मल झाली. कसं आहे बरोबर तिखट मीठ आवडली बघू खाऊन छोटी वाटी खाऊन आता करून करून वाटते पण आहे कारण मी त्याला फ्राय केलंय ना त्याच्यामुळे थोडीशी कुरकुरीत पण झाली आहे. कारण आम्हाला खरं तर ना फ्राय केलेलीच आवडते अजूनही. तिला तर स्पेशली तशीच आवडते. काय करते फोडणी जेवण पण करते. माझी आई बनवते फोडणी जेवण
माझ्या तीळ नव्हतं, त्याच्यामध्ये तीळ पण नाही टाकलंय खरं तर, बाकी खूप छान आहे. तुम्हाला आवाज येतो का फुलकुल फुलकुल असा? हा मस्त आलेला ग. बाकी तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ? आम्ही जे आता दोघी जणी मिळून व्यायाम करतोय आणि खूप मजा येते की याच्यासोबत व्यायाम करायला. मला खरं तर मला पण बरं वाटतं कोणतरी माझ्यासोबत व्यायाम करायला आहे तर मला पण एनर्जी मिळते केदारमुळे. आणि केदार खरंच खूप दमलेली आहे ना, पण आज पण तिने एक्सरसाइज केली आहे. बाकी तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर कोणी नवीन झालं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्यासोबत तुम्ही पण एक्सरसाइज करा आणि फिट राहा. बाकी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.